मित्रांनो आले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड यामध्ये कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर सात स्पर्धक हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत तर यामध्ये कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला तर बॉटमपासून सुरुवात करूया बॉटमला आहे तो म्हणजे त्रिशूल मराठी त्रिशूल मराठीमध्ये त्याच्या वोटिंग ट्रेंडमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आणि त्रिशूल अजूनही बॉटमलाच आहेत तर त्याच्याकडे खूप संधी होते आपला वैयक्तिक गेम दाखवण्याची काल त्रिशूल बऱ्यापैकी खेळा परंतु वोटिंग बंद झालेली होती त्यामुळे त्रिशूला जास्त काही लोकांनी वोटिंग केलेलं नाही आणि त्रिशूल अजूनही बॉटमला आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर सहाव्या क्रमांकावर क्रमा आली ती म्हणजे अमृता धोंगडे अमृता धोंगडे टास्क खूप छान खेळते परंतु बोलून ती सगळं घालवते तर सध्या सहाव्या क्रमांकावर अमृता धोंगडे आहे यानंतर पाचव्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर पाचव्या क्रमांकावरती समृद्धी जाधव आहे समृद्धी जाधव आता बऱ्यापैकी आपला खेळ दाखवते काल कॅप्टनही झाली आणि समृद्धी जाधवचा कालचा जो काही गेम होता ना तो खूप छान होता तर लोकांना तिचा गेम कुठेतरी आवडलेला आहे आणि समृद्धी ही पाचव्या क्रमांकावरती आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर चौथ्या क्रमांकावर आपला छोटा पॅक मोठा धमाका म्हणजेच विकास सावंत आहे विकास खूप छान गेम खेळतो आणि नक्कीच त्याच्या वोटिंगमध्ये खूप बदलाव आलेला आहे म्हणजे गेल्या वेळेस वाटत होतं की विकास जातो की काय परंतु यावेळी मात्र विकास हा चौथ्या क्रमांकावरती आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर तिसऱ्या क्रमांकावर क्रमांका आहे ती म्हणजे अमृता देशमुख कालपर्यंत अमृता देशमुख ही कुठेतरी खाली जात होती परंतु अमृता देशमुखच्या वोटिंगमध्ये थोडासा बदलाव झालेला आहे आणि अमृता देशमुख ही तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर नक्कीच तिथे किरण माने आहे किरण मानेंचा गेम हा दिवसेंदिवस सुधरतो आहे आणि जो काही एक तास झाला त्या टास्नी किरण मानेने अशी उसळली घेतलेली आहे आणि तो दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे त्यानंतर नंबर एकची गोष्ट करायची झाली तर इथे प्रसाद जवादे ने अगदे पहले ले ले आहे प्रसाद जवादेने अगदी पहिल्या आठवड्यापासून आपली फॅन फॉलोइंग तयार केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये प्रसाद हा एक नंबर होता आणि या आठवड्यामध्ये सुद्धा या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये किंवा वोटिंग ट्रेंडमध्ये प्रसाद हा एक नंबरलाच आहे तर प्रसाद एक नंबरला आहे यानंतर किरण माने आणि त्यानंतर मग अमृता देशमुख आता बॉटमचं सांगायचं झालं तर नक्कीच त्रिशूल आहे त्रिशूल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं नक्कीच बाहेर जाईल परंतु आता एअरटेल किंवा वाहिनी काय निर्णय घेते हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे यानंतर अमृता धोंगडे अमृता धोंगडेला बिग बॉस लगेच काढणार नाही यानंतर समृद्धी जाधव आहे समृद्धी जाधवचा सध्या खेळ लोकांना आवडलेला दिसतो आहे पण मला असं वाटतं या तिघांपैकी कोण जाईल तर धोंगडेला काढणार नाही समृद्धीचा कदाचित बळी जाऊ शकतो जर त्रिशूलला काढला नाही तर सध्या तरी हे तीन जण डेंजर झोनमध्ये आहे त्रिशूल सम समृद्धी आणि अमृता धोंगडे देशमुख पण आहे थोडीशी डेंजर झोनमध्ये परंतु देशमुखला वोटिंग झालेली आहे तर बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्याची टांगती तलवार नक्कीच त्रिशूलवरती आहे आता बघू वाहिनी मेकर्स काय निर्णय घेतात ते तर तुम्हाला काय वाटतं कुठला सदस्य हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाईल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी गप्पा या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय